नमस्कार, मी रिद्धी राऊत आणि आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या गंभीर प्रदूषणाची दखल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली असून ऊर्जा आणि पर्यावरण मंत्र्यांना पत्र पाठवून उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय हरित लवाद अर्थात NGT ने जाहीर केलेल्या क्रमवारीत चंद्रपूर शहर हे 7व्या तर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. इतर उद्योगांकडून प्रदूषण होत असले तरी मात्र वीज केंद्राचे प्रदूषण हे अत्याधिक आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात केले आहे. विदर्भात पुन्हा 4 दिवस जोरदार पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीचा गारठा कायम राहील तर विदर्भात अवकाळी पाऊस कोसळेल असा अंदाज लावण्यात आला आहे. सध्या उत्तरेकडून राज्यात थंड वारे वाहत आहेत. बाष्पयुक्त वारेही उपसागराकडून येत असल्यानं ही अवकाळी स्थिती राज्यात निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं. राजुरा येथील रामपूरमध्ये एक खळबळजनक प्रकार पुढे आला असून किराणा दुकानात सामान घ्यायला गेलेल्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुकानदाराने विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीचे नाव राधेश्याम असून या 50 वर्षीय आरोपीने पीडित मुलीला दुकानाच्या आत वही बघायला बोलवण्याचं निमित्त साधून विनयभंग केला. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. वाहतूक शुल्कात वाढ झाल्याने फ्रीज, वॉशिंग मशीन तसेच AC सारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागल्या आहेत. या तिमाहीच्या अखेरीस अनेक कंपन्या या वस्तूंची दरवाढ करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सुमारे 3 ते 5% या किमती वाढवल्या जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आधीच इंधन दरवाढीचा फटका महागाईच्या रूपात सोसावा लागत असून पुन्हा अशाच प्रकारची दरवाढ मात्र सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार असल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून ST कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. परंतु या संपासाठी सामान्य नागरिक आणि महामंडळाला वेठीस धरू नये. संप मागे घेऊन कामावर रुजू व्हा. कोणतीही कारवाई होणार नसल्याची ग्वाही शरद पवारांसह परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. कामगार संघटनांच्या कृती समितीची बैठक झाली. त्यात योग्य आश्वासन देत दोन्ही नेत्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले. दरम्यान 50,000 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नापिकीमुळे ज्युती तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना पुढे आली असून या शेतकऱ्याने विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले असे पोलिसांनी सांगितले. लक्ष्मण हरी जाधव असे मृत शेतकऱ्याचे नाव असून तो देवाला गुडा येथील रहिवासी आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकीकडे लॉकडाऊनने आर्थिक कंबरडे मोडले असताना अवकाळी तसेच नापिकीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय. यात कमजोर शेतकरी मात्र हवालदिल होऊन अशा प्रकारे आत्महत्या करत असल्याचं दिसून येत आहे. येथील एका वृद्धाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वार्ड क्रमांक 1 निवासी रामदास मेश्राम वय 67 असं मृतकाचं नाव आहे. अत्यंत दुर्धर आजाराने तो त्रासला होता. दरम्यान काल घरीच त्याने गळफास घेत आत्महत्या केली. कोरोना काळात अत्यंत मानवीय संवेदनशीलतेने समाज कार्य करणाऱ्या अभिनेता सोनू सूदच्या बहिणीने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मालविका सूद हिने पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत चिनी यांच्या समक्ष हा प्रवेश केला. मोगा जिल्ह्यातील आपल्या घरी एका साध्या कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश झाला असून ही राजकीय महत्वाची घटना असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने नोंदवली आहे. लैंगिक संबंध ठेवण्यासाठी चक्क पत्नीची अदलाबदली अर्थात पार्टनर स्वॅपिंग करणाऱ्या सेक्स रॅकेटचा खळबळजनक खुलासा झाला असून यात उच्चभ्रू परिवारातील जोडपे सहभागी असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान केरळमधून चालत असलेल्या या सेक्स रॅकेटच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये तब्बल 1,000 अधिक जोडपे जुळले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना ताब्यात घेतले असून आपला नवरा परपुरुषाशी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याची तक्रार एका महिलेने कोट्टायम पोलिसात दाखल केली. या प्रकरणाचा तपास करताना हे रॅकेट पुढे आल्याचा दावा केला जात आहे. तर या होत्या आजच्या बातम्या पटापट. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.